हेलो स्टूडेंट्स, वेलकम इन सहज शिक्षण। तर आपला जो सातवा चॅप्टर आहे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची, हा अगदी व्यवस्थित आपण कंप्लीट केलेला आहे आणि आता आपण त्याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, हा जो स्वाध्याय आहे हा थोडा लेंदी आहे, त्यामुळे या स्वाध्यायाचे मी दोन पार्ट केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ते समजून घेण्यात किंवा लिहून वगैरे काढायचं असेल तर नोट्स काढायचे असतील तर त्यासाठी ते कन्व्हिनियंट जावं यासाठी याचे दोन पार्ट केलेले आहेत। तर आपला हा आता पहिला पार्ट असणार आहे, यामध्ये पहिले चार प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि सेकंड पार्टमध्ये त्याच्या पुढचे सगळे प्रश्न कव्हर केलेले आहेत। तर बघूयात पहिला प्रश्न, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्याचे स्पष्टीकरण लिहा। आपल्याला काही त्यांनी पर्याय दिलेले आहेत, ते आपला योग्य पर्याय निवडायचा आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे आणि त्याचबरोबर त्याचं स्पष्टीकरण सुद्धा लिहिण्यास सांगितलेलं आहे। ठीक आहे, तर बघूयात त्यामधला अ, लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे होण्याची क्रिया घडते। तर या ठिकाणी वरती बघा, आपल्याला पर्याय दिलेले आहेत। सुरुवातीला आपण पर्याय काय आहेत हे बघूयात। ग्लुकोनिक आम्ल, क्लथन, अमिनो आम्ल, ऍसेटिक आम्ल, क्लॉस्ट्रिडियम अँड लॅक्टोबॅसिलाय, तर हे झाले आपले सगळे पर्याय। ठीक आहे, आता उत्तर याचा आहे, योग्य पर्याय आहे क्लथन, म्हणजेच लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे होण्याची क्लथन क्रिया घडते। लॅक्टोबॅसिलाय जीवाणू दुधाचे किण्वन करतात, या किण्वन प्रक्रियेमुळे दुधामध्ये लॅक्टिक शर्करेचे रूपांतर लॅक्टिक आम्लामध्ये होते आणि या लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे क्लथन होते। हे झालं त्याचं स्पष्टीकरण। त्यानंतरचा प्रश्न आ, प्रोबायोटिक्स खाद्यामुळे आतड्यात, इथे आपल्याला पर्याय निवडायचा आहे, सारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो। तर त्याचं उत्तर आहे क्लोस्ट्रिडियम। ओके, प्रोबायोटिक्स खाद्य हे लॅक्टो बॅसिलस या जीवाणूंच्या जाती असतात आणि हे जीवाणू मानवाच्या आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात। पचनक्रियेला मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ करून क्लॉस्ट्रिडियम सारख्या उपद्रवी बॅड बॅक्टेरियाज आपण जे म्हणत होतो ते कोणते आहेत, क्लॉस्ट्रिडियम। तर या क्लॉस्ट्रिडियम सारख्या उपद्रवी सूक्ष्मजीवांना हे जीवाणू नष्ट करतात। त्यानंतरचा नेक्स्ट आहे तो आहे प्रश्न ई, रासायनिक दृष्ट्या विनेगार म्हणजेच होय, त्याचं उत्तर काय आहे, रासायनिक दृष्ट्या विनेगार म्हणजे 4% ऍसेटिक आम्ल। रासायनिक दृष्ट्या विनेगार हे 4% ऍसेटिक आम्ल असते, पदार्थाचे परिरक्षक म्हणून याचा वापर करताना त्याला विनेगार असं म्हटलं जातं। त्यानंतर ई, कॅल्शियम या लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार, या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय लिहायचा आहे, आम्लापासून बनतात। तर ते कोणतं आम्ल आहे, ग्लुकोनिक आम्ल, ग्लुकोज आणि कॉर्न स्ट्रीप। कॉर्न स्ट्रीप म्हणजेच काय सांगितलेलं आहे, तर मक्यापासून त्याचं जे सिरप तयार केलं जातं, हा सिरप करताना एक वेस्ट मटेरियल बाहेर पडतं, याला कॉर्न स्ट्रीप असं म्हणतात। तर हे जे स्रोत आहेत हे वापरून त्याच्यामध्ये आपल्याला ऍस्पर्जिलिस नायगर हा जीवाणू याच्या मदतीने ग्लुकोनिक आम्ल या अमिनो आम्लाच्या मदतीने कॅल्शियम व लोह कमतरता याचे व्यावसायिक उत्पादन करता येते। त्यानंतरचा प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा। तर या ठिकाणी आपल्याला एक कॉलम दिलेला आहे अ गट, दुसरा आहे तो आहे ब गट। पहिल्यांदा बघूयात अ गटामध्ये काय काय दिलेलं आहे, झायलिटॉल, सायट्रिक आम्ल, लायकोपीन आणि नायसिन। तर चार पॉइंट दिलेले आहेत आणि ब गटामध्ये बघूयात काय काय दिलेलं आहे, रंग, गोडी देणे, सूक्ष्मजीव प्रतिबंध, चौथा आहे ते आहे प्रथिन बांधणी एम्प्लिफायर आणि पाचवा आहे ते आहे आम्लता देणे। तर याच्या योग्य जोड्यांचं उत्तर इथं पुढे दिलेलं आहे। अ साठी आहे झायलिटॉल गोडी देणे, त्यानंतर सायट्रिक ऍसिड, सायट्रिक ऍसिडला काय आहे कार्य, आम्लता देणे। ई कोणता आहे, लायकोपीन, लायकोपीनचं उत्तर आहे
रंग आणि नायसिन, नायसिन कशासाठी असतं तर ते सूक्ष्मजीव प्रतिबंधक यासाठी वापरले जातात. तर हा झाला आपला प्रश्न दुसरा. बघूया पुढचा प्रश्न. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामधला अ, सूक्ष्म जैविक प्रक्रियेने कोणकोणती इंधने मिळवता येतात, या इंधनाचा वापर वाढवणे गरजेचे का आहे. तर हा जो प्रश्न विचारलेला आहे हा आपण जो पाठ घेत धडा घेतला या धड्यामधला जो पाठ तिसरा होता या तिसऱ्या धड्या सॉरी जो तिसरा पाठ होता या तिसऱ्या पाठवरती विचारलेला आहे. तर बघूया उत्तर काय आहे. सूक्ष्मजैविक विनाऑक्सी अपघटन प्रक्रिया करून शेतकी, नागरी आणि औद्योगिक कचऱ्यांपासून मिथेन वायू मिळवला जातो. आता शेतकी कचरा कोणता, नागरी कोणता आणि औद्योगिक कचरा कोणता हे डिटेलमध्ये मी पार्ट नंबर 3 मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. सूक्ष्मजैविक प्रक्रियेने हे इंधन बनवतात. त्यानंतर इथेनॉल हे एक अल्कोहोल स्वच्छ किंवा धूररहित इंधन आहे. हे इंधन उसाच्या मळीचे किण्वन करून सॅक्रोमायसिस सेरेविसी याच्या मदतीने मिळवले जाते. त्यानंतरचे इंधन आहे ते आहे बायू, हायड्रोजन वायू. पाण्याचे जैविक प्रकाश अपघटन या प्रक्रियेतून जीवाणू प्रकाश क्षेपण करतात, त्यावेळी मुक्त झालेला हायड्रोजन वायू इंधन म्हणून वापरला जातो. तहा ही जी प्रक्रिया आहे पाण्याचे जैविक प्रकाश अपघटन ही प्रक्रिया सुद्धा अगदी व्यवस्थित पार्ट तिसऱ्या मध्ये एक्सप्लेन केलेली आहे. त्यानंतर सूक्ष्म जैविक प्रक्रियांनी तयार केलेली इंधने वापरणे गरजेचे आहे, कारण पारंपरिक इंधने काही वर्षांनंतर संपतील, त्याचे साठे मर्यादित आहेत, जीवाश्म इंधनांनी हवेचे प्रदूषण होते, भविष्यात पर्यावरण पूरक इंधने वापरण्याला पर्याय नाही. त्यानंतरचा प्रश्न आ, समुद्र किंवा नदीच्या तेलाचे तवंग कसे नष्ट केले जातात. पेट्रोलियम म्हणजेच क्रूड तेलाची गळती निरनिराळ्या कारणांनी समुद्रात होते. ते तेल जलचर यांच्यासाठी घातक आणि विषारी ठरते. तिसरा पॉइंट, पाण्यावर आलेला तेलाचा तवंग यांत्रिक पद्धतीने दूर करता येतो, पण ते काम कठीण असते, त्यामुळे जैविक पद्धतीने या तेलाचा तवंग दूर करण्यासाठी अल्कॅनोमोरॅक्स आणि स्युडोमोनॉस हे जीवाणू वापरले जातात. या जीवाणूमध्ये पिरिडन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता असते आणि त्यामुळे तेलाचे तवंग नाहीसे होतात. हे जीवाणू हायड्रोकार्बन क्लास्टिक बॅक्टेरिया असतात. हायड्रोकार्बन क्लास्टिक बॅक्टेरिया हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग घडवून आणतात. या अभिक्रियेमध्ये CO2 आणि पाणी तयार होते. अशा पद्धतीने समुद्र किंवा नदीमध्ये सांडलेल्या तेलाचा तवंग नष्ट केला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ई, आम्ल पर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपीक कशी केली जाते. बघा उत्तर, आम्ल पर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती सुपीक करण्यासाठी जीवाणूंच्या विशिष्ट जाती वापरल्या जातात. स्वच्छ तंत्रज्ञान ज्याला आपण क्लीन टेक्नॉलॉजी असं म्हणलेलं आहे, या पद्धतीमध्ये ॲसिडोबॅलिलस फेरोऑक्सिडंट व ॲसिडिफिलियम या जीवाणूंच्या प्रजाती वापरतात. आम्ल पर्जन्य यामध्ये सल्फ्युरिक आम्ल असतं, त्यामध्ये सल्फ्युरिक आम्ल असते. हे जीवाणूंसाठी सल्फ्युरिक आम्ल ऊर्जा स्रोत आहे. अशा जीवाणूंचा समूह करून आम्ल पर्जन्यामुळे होणारे प्रदूषण आटोक्यात आणले जाते आणि अशामुळेच किंवा अशा पद्धतीनेच आम्ल पर्जन्यामुळे जी प्रदूषित झालेली माती आहे ही पुन्हा सुपीक केली जाते. तर हे झालं याचं उत्तर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, सेंद्रिय शेतीमध्ये जैविक कीटकनाशकांचे महत्त्व स्पष्ट करा. तर हा पॉइंट सुद्धा हा धडा घेत असताना जो आपला पार्ट तिसरा आहे त्यामध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे. जैविक कीटकनाशके वापरल्यामुळे प्रदूषण होत नाही. रासायनिक खतांच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती भूमी प्रदूषण होते. रासायनिक कीटकनाशके तसेच कीटकनाशके यातून फ्लोरासिटामाइड सारखी रासायनिक द्रव्य मातीत मिसळतात. ही वनस्पती व जनावरांसाठी घातक असणारे रसायने
सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने नष्ट करण्यात येतात. कवके किंवा विषाणूंच्या काही प्रजाती जैविक कीटकनाशके म्हणून वापरतात. तसेच जीवाणू व कवक यांच्या पिकांवरती कीड कीटक रोगजंतूंचा नाश करणारे द्रव्य असते. ही टॉक्सिक द्रव्ये जीवाणूंपासून आणि कवकांपासून बनवली जातात किंवा मिळवली जातात. जैव तंत्रज्ञानाने थेट वनस्पतीमध्ये ती अंतर्भूत केली जातात. कीटकांसाठी ही विषारी असल्यामुळे कीटक त्या वनस्पती खात नाही आणि त्यामुळे पिकांचे आपोआपच संरक्षण होते. उदाहरणार्थ किण्वन प्रक्रियेतून मिळणारे उत्पादन स्पायनोसॅड. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न विचारले आहे तो आहे रिलेटेड टू प्रोबायोटिक्स, म्हणजेच आपला पार्ट नंबर एक. आता हे जे प्रोबायोटिक्स उत्पादने लोकप्रिय होण्याची कारणे कोणती आहे? प्रोबायोटिक्स हे कसे असतात? क्रियाशील जीवाणू म्हणजे जिवंत जीवाणू असणारे दुग्धजन्य पदार्थ आहेत. त्यांचे आरोग्यासाठीचे अनेक फायदे आहेत. उदाहरणार्थच प्रोबायोटिक्समुळे आपल्या अन्नमार्गामध्ये उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वसाहती होतात. क्लेस्ट्रिडियम सारखे जे घातक उपद्रवी सूक्ष्मजीव आहेत हे घातक सूक्ष्मजीवांवरती चांगले जीवाणू नियंत्रित ठेवतात. अशा जीवाणूंच्या चयापचय क्रियांवर देखील नियंत्रण ठेवतात. त्यानंतर प्रोबायोटिक्समुळे शरीराची प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते. तसेच चयापचय क्रियेत निर्माण झालेले घातक पदार्थांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रोबायोटिक्सचा मदत होतो. त्यानंतरचा फायदा आहे तो म्हणजे सपोज किंवा जर एखाद्याने जैव त्यानंतरचा चौथा मुद्दा आहे जर एखाद्याने प्रतिजैविकांचा उपचार घेतले असतील त्यामुळे अन्न मार्गातील उपयुक्त सूक्ष्मजीव व सूक्ष्मजीव अकार्यक्षम होतात आणि अशा उपयुक्त जीवाणूंना पुन्हा सक्रिय करण्याचे काम प्रोबायोटिक्स करतात. अतिसाराच्या उपचारासाठी प्रोबायोटिक्स वापरले जाते. तसेच पाळीव प्राण्यांच्या जसे की कोंबड्यांवरील उपचारांसाठी सुद्धा प्रोबायोटिक्स वापरण्यात येते. या सगळ्या फायद्यांच्या मुळे हल्ली प्रोबायोटिक्स उत्पादने लोकप्रिय झालेली आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बेकर्स ईस्ट वापरून बनवलेली पाव व इतर उत्पादने पौष्टिक कशी ठरतात? चला तर बघूयात विद्यार्थ्यांनो याचं उत्तर काय आहे. पाव कसे काय पौष्टिक ठरतात? तर पाव बनवताना किण्वन प्रक्रिया होण्यासाठी पिठामध्ये बेकर्स ईस्ट म्हणजे सॅक्रोमायसिस सेरेविसी घातला जातो. व्यावसायिक बेकरी उद्योगामध्ये संकुचित ईस्टचा वापर केला जातो. कोरड्या दाणेदार स्वरूपातील ईस्ट घरगुती बेकिंगसाठी वापरण्यात येतो. व्यावसायिक उपयोगासाठी ईस्ट वापरून बनवलेल्या पिठामध्ये कर्बोदके मेद प्रथिने विविध जीवनसत्वे आणि खनिजे असे उपयोगी घटक असतात. त्यामध्ये जास्त ऊर्जा असते. त्यात किण्वन केल्यामुळे आणखीन पौष्टिकता निर्माण होते आणि अशा पिठापासून बनवलेले पदार्थ हे उत्पादने व त्याचे उत्पादने ही कशी असतात? पौष्टिक ठरतात. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न, घरातील कचऱ्याचे विघटन व्यवस्थित होण्यासाठी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे? तर उत्तर बघा विद्यार्थ्यांनो, घरातील कचऱ्यात जैव विघटन आणि अजैविक घटक असे दोन प्रकारचे पदार्थ असू शकतात. त्यातील जैव विघटनशील कचरा हा आपसुकच कुजला जाऊन त्यामुळे असेंद्रिय घटक पुन्हा तयार होतात. परंतु अजैविक किंवा अजैव विघटकशील जे पदार्थ आहेत हे वेगळे काढून ते पुनर्वापर किंवा पुनर्चक्रीकरणासाठी पाठवता येतात. याला सुका कचरा आणि ओला कचरा असं म्हटलं जातं. मात्र दोन्ही निरनिराळे साठवणे आवश्यक आहे. ओल्या कचऱ्याचे घरातील एखाद्या कुंडीत किंवा मातीत कचरा कंपोस्ट करण्यासाठी ठेवावा. त्यावर मातीचा थर टाकावा. हवा खेळती राहील अशा ठिकाणी ठेवावी आणि ती कंपोस्ट कुंडी हवा खेळती राहील अशा ठिकाणी ठेवावी. चौथा पॉइंट, विघटनशील कचऱ्यात प्लास्टिकच्या वस्तू, काचा, धातूच्या वस्तू किंवा औषध ई वेस्ट या वस्तूंचा समावेश नसावा.
विषारी पदार्थ कीटकनाशके द्रव्य यामुळे विघटन योग्यरित्या होणार नाही। आम्लता असलेल्या पदार्थांना देखील विघटन प्रक्रियेला बाधा येते, म्हणून घरातील कचरा हा विघटन करतानाच योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर प्रश्न एक, प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी आणणे का गरजेचे आहे? तर उत्तर बघा विद्यार्थ्यांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे, एक्झामच्या दृष्टीने हा विचारण्याची शक्यता जास्त आहे। प्लास्टिक अविघटनशील पदार्थ आहे, त्यातील असेंद्रिय घटक निसर्गाकडे पुन्हा जाण्यासाठी खूप वर्षे लागतात, खूप कालावधी लागतो, सतत शेकडो वर्ष प्लास्टिक तसंच पडून राहतं, त्यामुळे ते प्लास्टिकमुळे काय होतो, घन कचरा प्रदूषण होते। प्लास्टिक जाळल्यास त्यामधून विषारू वायू हवेमध्ये मिसळतो आणि हवा प्रदूषित होते। विशेषतः प्लास्टिक कसेही आणि कोठेही फेकले जाते तेव्हा त्याचे गंभीर असे दुष्परिणाम होतात। जर प्लास्टिकच्या टाकाऊ वस्तू ह्या भूमिभरण क्षेत्रात टाकले तर भूमिभरण क्षेत्रात होणारे विघटन क्रिया जी आहे यावरती विपरीत परिणाम होतो। त्याशिवाय प्लास्टिक वस्तू जर पाण्यात टाकल्या तर तेथे जलचरांना धोका निर्माण होतो। विशेषतः प्लास्टिक पिशव्यांचा वापर अतिशय हलगर्जीपणाने आणि खूप जास्त प्रमाणात केला जात आहे। जनावरांच्या पोटात प्लास्टिक जाऊन ते मृत्युमुखी पडतात। पावसाच्या दिवसात गटारे प्लास्टिकच्या पिशव्याने तुंबून शहरे जलमय होतात। मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या जाळ्यात निम्म्याहून जास्त प्लास्टिकच्या पिशव्या येत आहेत, हे सध्याची सत्य परिस्थिती आहे। जोपर्यंत लोक आपली मानसिकता बदलत नाही तोपर्यंत प्लास्टिकचे जे दुष्परिणाम आहेत हे संपूर्ण पर्यावरणाला सोसावे लागणार। कापडी पिशव्या हा प्लास्टिकच्या पिशव्यांना चांगला आणि उत्तम पर्याय आहे। हे लक्षात घेता प्लास्टिकच्या पिशव्यांना वापरण्यावर बंदी घालणे गरजेचे आहे। त्यानंतरचा प्रश्न चौथा आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। तर हे जे संकल्पना चित्र आपल्याला अशा प्रकारे दिलेले आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, प्रक्रियेनंतर मिळणारे सांडपाणी आणि एक त्यांनी दिलेलं आहे प्रोव्हाइड केलेलं आहे ते आहे स्वच्छता। तर हे पूर्ण चित्र आपल्याला त्याचं उत्तर हे असं असणार आहे, त्यामध्ये गाळाचा खत म्हणून वापर, निर्धोक पाणी आणि बायोगॅस संयंत्रात वापर। तर अशा प्रकारे हा स्वाध्यायामधील या स्वाध्यायामधील हे पहिले जे चार प्रश्न होते ते या पहिल्या स्वाध्यायाचा जो पार्ट वन आहे याच्यामध्ये कम्प्लीट केलेला आहे। पुढचे जे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 5 टू प्रश्न क्रमांक 8 हे पार्ट 2 मध्ये कव्हर केले जातील।